कांग्रेस पार्टी पश्चिम की ओर से उद्योगपति अदानी को लेकर मोदी सरकार पर निशाना लगाते हुए मोदी सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। कांग्रेस का कहना है कि उद्योगपति अदानी का घोटाला सामने आया है, मगर केंद्र सरकार इस पर कोई भी कार्रवाई नहीं कर रही है। कांग्रेस ने आरोप लगाया कि अदानी ने जनता के पैसों का घोटाला किया है, केंद्र सरकार एक ही उद्योगपति पर मेहरबान क्यों, ऐसा भी सवाल खड़ा किया है। आज पूर्ण देशामध्ये अदानी LIC आणि SBI चा पैसा पूर्ण खाल्लेला आहे, त्यामुळे हा जनतेचा पैसा आहे। आज 33,000 कोटी LIC अदानीला दिलेले आहे मोदी सरकारने। मला एक प्रश्न विचारायचा आहे, आम्हाला शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून, ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारायचा आहे, हा जनतेचा पैसा असताना तुम्हाला देण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे, आणि एकाच उद्योगपतीच्या मागे तुम्हाला पैसा लावण्याचं कारण काय आहे? म्हणजे तुमचे कुठेतरी साठे लोट चांगले संबंध त्यांच्यासोबत आहे, तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी पैसा मिळतो, फंडिंग मिळतो, म्हणूनच तुम्ही हा पैसा तुम्ही अदानीला दिलेला आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, SBI सुद्धा जवळपास 33,000 कोटीचा पैसा त्यांनी दिलेला आहे। हा पैसा जनतेचा पैसा आहे, सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे, गोरगरिबांचा पैसा आहे, कष्टकऱ्यांचा पैसा आहे। हा पैसा जर का तुम्ही हा डुबवलेला पैसा हा वापस कोण करणार आहे, याचं तुम्ही आता उत्तर दिलेलं पाहिजे। आणि तुम्ही अदानीच्या विमानात फिरता, अदानीच्या विमानात हात वर करून फिरता, टांगा फैलून पण फिरता, हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? जनतेचा पैसा वापरण्याचा अधिकार कोण दिलेला आहे? हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला मोदी सरकारला विचारायचा आहे। आणि आम्ही म्हणूनच आज मोदी सरकारचा निषेध करण्याकरता या नागपूरच्या शंकरनगर चौकामध्ये LIC कार्यालयाला आता निवेदन देणार आहे, आणि निवेदन देऊन LIC व्यवस्थापकांना, LIC सर्वांना विचारणार आहे की तू आमचा पैसा वापस केव्हा करणार आहे, आमचे पैसे वापस करा आणि मोदी सरकारला खाली पाडा। गुरुवार को हुआ यह आंदोलन विधायक विकास ठाकरे के आदेश पर किया गया। इस आंदोलन में मोदी सरकार के खिलाफ नारेबाजी भी की गई। कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।